कारण आपला महाराष्ट्र हा उद्योगाकरता त्या ठिकाणी ओळखला जातो देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये प्रामुख्यानं आपला वाटा आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत आणि म्हणून अत्यंत महत्वाचं आहे की ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी खरं म्हणजे भूषणजींनी केला की आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर करणं मला अतिशय महत्वाचं वाटतं खरं तर आपण बघितलं असेल तर मग अशी तुम्ही उल्लेख केला चौदा ते एकोणीसचा या काळामध्ये आपण उद्योग स्नेही अशा अनेक त्या ठिकाणी योजना आणल्या अनेक निर्णय केले मग त्याचा परिणाम काय आहे तर साधारणपणे दोन हजार तेरामध्ये मध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात जी काही परकीय गुंतवणूक येत होती त्याच्यामध्ये आपण साधारण पाचव्या क्रमांकावर होतो चौदा पंधरामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर पंधरा साली आणि पंधरा नंतर तर एकोणीस पर्यंत प्रत्येक वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर गेलो आणि अनेक वेळा गुजरातची चर्चा होते आणि अलीकडच्या काळात जरा जास्त चर्चा व्हायला लागली आहे म्हणून मी या ठिकाणी रेकॉर्ड स्ट्रेट झालं पाहिजे सगळ्यांना माहिती असली पाहिजे म्हणून सांगतो की दोन हजार साली महाराष्ट्राचं जे काही आपल्याकडची गुंतवणूक होती परकीय गुंतवणूक होती जी साधारणपणे तेरा चौदा चौदा साली सहा बिलियन डॉलर होती ती सतरा साली वीस बिलियन डॉलरवर पोचली आणि यातलं महत्वाचं असं आहे की आपण चौथ्या पाचव्या नंबरवरचा जो महाराष्ट्र होता आपण पहिल्या नंबरवर तर गेलोच पण आपल्या मागचे जे राज्य होती म्हणजे दिल्ली गुजरात कर्नाटक आणि तमिळनाडू या सगळ्यांची मिळून बेरीज तेरा बिलियन डॉलर होती आणि एकट्या महाराष्ट्राची वीस बिलियन डॉलर होती आणि हे सहा बिलियन वरनं आपण सव्वीस बिलियन पर्यंत वर नेलो होतं आणि सातत्याने पहिल्या क्रमांकावर आपण होतो दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये आपला पहिला क्रमांक घसरला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला आणि गुजरात हा तीन बिलियनवरनं बावीस बिलियन वर गेला तेवीस वर गेला आणि आम्ही सव्वीस बिलियनवरनं अठरा वर, बिलियन वर आलो त्यामुळे नुसते गुजरातच्या विरुद्ध भाषणं देऊन गुजरातला बीट नाही करतायत त्याकरता तशा पॉलिसीज असाव्या लागतात आणि <laughs> मला आनंद आहे की पाच वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलं होतं आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलो आणि आता हे जे बोलताय त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं